मले बाजाराला जायचं नाही या पाठातला हा शेवटचा कार्यक्रम आपण अभ्यासतो आहोत. या पाठामध्ये ती महिला म्हणते की मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. पहिला म्हणतो यापेक्षा म्या सांगतो तसं कर, संध्या लोकांना उद्देश कर. बाई म्हणते आणि त्यो कसा. तिसरा म्हणतो वापरू पिशवी कापडाची, प्लास्टिक पिशवी नकोज काळजी घेऊ वसुंधरेची. प्लास्टिक पिशवी वापरायची नाही, कापडाची पिशवी वापरायची आणि त्याच्यामुळे आपण वसुंधरेची काळजी घेऊ शकतो. आता तरी बाजारात जाशील का नाही. मतीबाई म्हणते होय होय होय, पर मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही. मले बाजाराला जायचं बाई, मले बाजाराला जायचं बाई, मले बाजाराला जायचं बाई, मले बाजाराला जायचं बाई. चला चला तर मग सगळेजण बाजाराला जाऊया आणि कापडाची पिशवी घेऊन आपण आता बाजाराला जाऊया. आणि सगळे बाजारासाठी बाजार करण्यासाठी निघतात. याच्यामध्ये ती बाई म्हणते की मी बाजाराला येईल परंतु कापडाची पिशवी घेऊनच येईल, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी बाजार करणार नाही. आणि हा संदेश आपण सर्वांना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा, पालकांना सुद्धा हा संदेश आपल्याला इथं द्यायचा आहे की प्लास्टिकच्या पिशवीचा वापर, प्लास्टिकचा वापर करू नका, प्लास्टिकचा वापर टाळा. कारण प्लास्टिक जर आपण टाळलं तर आपण पृथ्वीला वाचवू शकतो, पर्यावरण वाचवू शकतो. म्हणून इथे या पाठामध्ये लेखिकेने अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. धन्यवाद.